अंबरुनी वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा कणा असते, आधार असते। माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करत असतात। अविधवा नवमी म्हणजेच अयोनवमी नेमकी कोणाची करतात, या दिवशी काय करायचं असतं, या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या असतात, अयोनवमीच्या दिवशी आपल्याला काय वस्तूंचं दान करायचं असतं, याबद्दलची संपूर्ण माहिती, नवमी श्राद्धाबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे नवमी श्राद्धाबद्दलची योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। अयोनवमी हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, जिला अविधवा नवमी, मातृनवमी किंवा सौभाग्य नवमी अशा नावांनी ओळखलं जातं। तर यावर्षीची अविधवा नवमी 25 सप्टेंबर 2024। बघा, ज्या स्त्रीचं निधन नवऱ्याच्या अगोदर होतं, नवरा जिवंत असताना बायको अगोदर मरण पावते, तर त्यासाठी त्या स्त्रीसाठी श्राद्ध केलं जातं, ज्याला अयोनवमी श्राद्ध असं आपण म्हणतो। आपल्याकडे सर्वच पुरुषांचं पितृपक्षामध्ये श्राद्धविधी केलं जातं, परंतु सर्व स्त्रियांचं केलं जात नाही। अशा स्त्रियांचं श्राद्ध केलं जातं की ज्या स्त्रियांचा पती असताना त्या मरण पावल्या आहे, पतीच्या अगोदर ती सौभाग्यवती स्त्री गेलेली आहे, तिची नवमी तिथीला पितृपक्षामध्ये श्राद्धविधी केला जातो। भलेही ती स्त्री कोणत्याही तिथीला मरण पावलेली असो, चतुर्थीला असो, पंचमीला असो, षष्टीला असो, परंतु त्या सौभाग्यवती स्त्रीचं श्राद्धविधी पितृपक्षामध्ये नवमी तिथीलाच केलं जातं। तर यावर्षीची नवमी तिथी 25 सप्टेंबर 2024 बुधवारी आहे। अहे उपनी म्हणजेच ज्या स्त्रीचा नवरा जिवंत आहे, तिचं सौभाग्य जिवंत असताना मरण तिला आलं, तर त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सद्वा म्हणून होते। एखाद्या स्त्रीचा नवरा गेल्यानंतर तिला आपण विधवा स्त्री म्हणतो, तर जी स्त्री नवरा जिवंत असताना अगोदर मरण पावते तिला सद्वा सद्वा गेली असं म्हटलं जातं। कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्वा हाच असतो। तर हे जे नवमी श्राद्ध आपण करतो, अयोनवमी आपण करतो, तर त्या स्त्रीचा पती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही नवमी श्राद्ध तर करायचंच आहे। नंतर तुम्ही नवमी श्राद्ध नाही केलं तरीही चालेल, किंवा तुमची इच्छा असेल तर जोपर्यंत तिचे मुलं जिवंत आहे तोपर्यंत त्या मुलांनी नवमी श्राद्ध आपल्या आईचं घातलं तरीही चालेल। किंवा अयोनवमीच्या दिवशी कोणाचं श्राद्ध आपण घालू शकतो, तर बघा, एखादा पुरुष जर नवमी तिथीला मरण पावलेला असेल तर त्याचे पितृ आपण नवमीच्या दिवशी करू शकतो, किंवा स्त्री कोणत्याही तिथीला गेलेली असेल, सौभाग्यवती स्त्री फक्त, तर तिचे पितृ हे अयोनवमीच्या दिवशीच केले जातात। तर जेव्हा आपण नवमी श्राद्ध घालतो एखाद्या सौभाग्यवती स्त्रीचं, तर त्या दिवशी नेमकं काय करायचं असतं ते आपण बघूया। श्राद्धाच्या नैवेद्याचा जसं स्वयंपाक आपण बनवतो, तांदळाची खीर बनवतो, पोळी, कढी, भजे, उडीद डाळीचे वडे, त्याचबरोबर काळी रशी, भात, शाकभाज्या, तर जेवढे नैवेद्याचे पदार्थ असतात ते सर्व आपण बनवायचे। तर त्यानंतर ताट बनवल्यानंतर एक ताट आपण गाईला खाऊ घालायचा आहे। ज्याप्रमाणे आपण जेव्हा पुरुषाचं श्राद्ध करतो तर आपण कावळ्याला तो घास देत असतो, तसं नवमी श्राद्धाच्या दिवशी गाईला नैवेद्य द्यायचा असतो। त्यानंतर घरी सौभाग्यवती स्त्री मृत पावलेली असेल त्या स्त्रीच्या फोटोसमोर आपण दिवा लावायचा आहे, त्या फोटोला हार घालायचा, त्या स्त्रीला हळद कुंकू अर्पण करायचं। त्यानंतर जो नैवेद्याचा ताट असतो ते त्या फोटोला दाखवायचं, साडी असेल, जे सौभाग्य अलंकार आपण घेतलेले असतील ते सर्व अलंकार त्या फोटोजवळ ठेवायचे, नमस्कार करायचा। त्यानंतर घरी सुवासिनी स्त्री आपण जी जेवण घालण्यासाठी बोलवलेली असेल त्या स्त्रीला जेवू घालायचं, जेवण झाल्यानंतर तिला हळद कुंकू लावायची, सौभाग्य अलंकार, साडी, ज्या भेटवस्तू आपण घेतलेल्या असतात त्या सर्व द्यायच्या, त्या स्त्रीची ओटी भरायची आणि त्या स्त्रीचं आपण दर्शन देखील घ्यायचं आहे। तर असा विधी आपण अयोनवमीच्या दिवशी करायचा असतो। अविधवा नवमी करण्याचं दुसरं कारण एक असं आहे, साधारणतः पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो, त्या जो काही कारभार असतो तो आपल्या मुलाबाळांच्या हाती देऊन टाकत असतात। मात्र अर्धात संसार सोडून ज्या स्त्रिया जातात, म्हणजे नवऱ्याच्या अगोदर ज्या स्त्रिया
मरण पावतात, कधी कधी त्यांच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहतात, मुलाबाळांची लग्न त्यांनी बघितलेली नसतात, मुलांची काळजी कुटुंबाची काळजी तिची राहून जाते, तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून विधवानवमी श्राद्ध केलं जातं। त्या स्त्रीप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देत असतो। हा एका अर्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे। ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली आहे। तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपली संस्कृती दाखवते, त्यात काही शंका नाही। तर नवमीच्या दिवशी आपल्याला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत, त्या म्हणजे बघा, आपण बाहेर फिरतो किंवा आपल्या घराभोवती काही भिक्षुक स्त्रिया फिरत असतात, याचक स्त्रिया फिरत असतात, कधी कधी कपडे मागण्यासाठी त्या आपल्याकडे येत असतात। तर अशा ज्या गरजू महिला आहेत त्यांना नवमीच्या दिवशी नक्की अन्नदान करायचं आहे, किंवा दुसरं तुम्ही वस्त्रदान केलं तरीही चालेल। त्यामुळे जी सौभाग्यवती स्त्री निधन पावलेली असेल तिचा आत्मा शांत होत असतो। दुसरी गोष्ट म्हणजे गायीला नैवेद्य तर आपण देणारच आहोत, त्याचबरोबर नवमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला देखील याच पदार्थांचा नैवेद्य ठेवायचा आहे। जो आपण घरात सौभाग्यवती स्त्रीचा फोटो लावलेला असतो त्या फोटोला देखील जेवणाचं ताट बनवूनच तो नैवेद्य दाखवायचा, आणि तेच ताट जी स्त्री आपण सुवासिनी म्हणून जेवणासाठी घरी बोलवलेली आहे त्या स्त्रीला तेच ताट आपण जेवणासाठी द्यायचं आहे। स्त्री सौभाग्यवती मरण पावल्यानंतर तिचा टाक देखील पितरांच्या टाकामध्ये देवघरात बनवलेला असतो, तर त्या टाकाला देखील तुम्ही स्नान घालायचं आहे त्या दिवशी, त्या टाकाची पूजा करायची आहे। दररोज आपण टाकांची पूजा करतोच, पण समजा त्या दिवशी तो टाक तुम्हाला वेगळा मांडायचा असेल पाटावरती फोटोजवळ, तर तिथे मांडला तुम्ही तरीही चालेल। काही लोकांच्या मनात प्रश्न तयार होऊ शकतो की ताई, ज्याप्रमाणे आपण पितरांच्या इतर तिथीला आगारी दाखवतो, म्हणजे विस्तवावरती दही भात वगैरे ठेवतो, की असं म्हटलं जातं की त्याचा वास आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो, त्याप्रमाणे नवमीच्या दिवशी सुद्धा आगारी दिली तर चालेल का? तर अगदीच, तुम्ही नवमीच्या दिवशी सुद्धा आगारी दिली तरीही चालेल। पक्ष सुरू असताना आपल्याकडून शक्य होईल तितकं दान आपण करायचं आहे। आपली जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण या पितृपक्षामध्ये दान करायचं आहे, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे। तुम्हाला शक्य झालं तर पितृपक्षात एकदा तरी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन नक्कीच स्नान करा, किंवा घरीच गंगाजल मिसळून पाण्याने स्नान करायला विसरू नका। नवमी तिथीच्या दिवशी तुम्ही जर दान करणार असाल तर त्या दिवशी शक्यतो जे सौभाग्य अलंकार असतं, जे स्त्रीचं लेणं असतं, अशा वस्तूंचं दान करायचं। समजा नवमी तिथीच्या दिवशी तुम्हाला एखादी सुवासिनी स्त्री जेवू घालण्यासाठी उपलब्ध झाली नाही, तर हरकत नाही, तुम्ही काय करायचं, गायीला नैवेद्य खाऊ घालायचा, त्यानंतर जे स्त्री मरण पावलेली असेल तिच्या फोटोसमोर नैवेद्य ठेवायचा, पाणी फिरवायचं, जे आपण सौभाग्य अलंकार घेतलेले असतील ते देखील फोटोजवळ ठेवायचे, फोटोचीच आपण ओटी भरायची आहे, त्यानंतर जे ताट आपण बनवलेलं आहे जेवणाचं ते घरातील स्त्रीने जेवून घ्यायचं आहे त्या ताटात, आणि जे सौभाग्य अलंकार आपण घेतलेले आहे ते नंतर तुम्ही एखाद्या गरजू महिलेला दान केले तरीही चालतील, किंवा त्या स्त्रीने ते स्वतः वापरले तरीही चालतील, आणि जे ओटी भरलेले तांदूळ असतील ते तुम्ही गायीला खाऊ घालू शकता। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहेव नवमी म्हणजे काय, अहेव नवमी नेमकी कोणाची करतात, या नवमीच्या दिवशी काय केलं जातं, नैवेद्य कसा बनवायचा, नैवेद्य कोणाला द्यायचा, काय वस्तूंचं दान करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहे, अशी सविस्तर माहिती बघितलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।